तरी यानंतर संसद रत्न डॉक्टर रामोल कोल्हेजींना जोरदार टाळ्या झाला पाहिजे. जय शिवराय. माझे युवा सहकारी आणि नगर विधानसभेचे भावी आमदार अभिषेक कळमकर यांच्या या प्रचाराच्या सभेसाठी मंचावर उपस्थित असणारे जायंट किलर खासदार लोकनेते निलेशजी लंके साहेब, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, संभाजीराव कदम, स्नेही विक्रम भैया राठोड, दत्ताशेठ जाधव, बाळासाहेबजी बोराटे, दिलीपराव सातपुते, दीप चौहान, विधानसभेचे अध्यक्ष निलेशजी मालपाणी, अशोकजी बाबर, नलिनीताई गायकवाड, रवी वाकडे, दत्ता कावरे, अंबादाजी गारुडकर, शौकतजी तांबोळी, स्मिताताई अष्टेकर, रेशमाताई जगताप, नीताताई बारवे, विद्याताई शिंदे, व्यासपीठावर उपस्थित असणारे सगळेच मान्यवर पत्रकार बांधव आणि आपण सगळेच. खरं तर मगाशी जसं सांगितलं अभिषेकजींनी त्या पद्धतीने आणखी चार सभा आहेत आणि त्या वेळेत करायला लागणार आहेत, पण आवर्जून तुम्हाला हे सांगण्यासाठी शहरात आलोय की जे महाराष्ट्रात ताठ मानेनं फिरतोय ते तुमच्या सगळ्यांच्या जीवावर फिरतोय. लहान लेकराला आई बापानं खांद्यावर उचलून घेतलं तर ते जगाला मोठं दिसतंय. त्या पद्धतीनं तुम्ही जेव्हा शब्द उचलून धरता त्यानुसार महाराष्ट्रभर फिरतोय आणि त्यानुसार आत्ताचाही शब्द तुम्ही उचलून धराल आणि अभिषेक कळमकर यांना निवडून द्याल एवढं तुम्हाला सगळ्यांना आवाहन करायला आलो. कारण ही निवडणूक फक्त विधानसभेची निवडणूक राहिलेली नाही, ही निवडणूक महाराष्ट्र धर्माची निवडणूक आहे, ही निवडणूक महाराष्ट्राच्या अस्मितेची निवडणूक आहे. आता येताना खरं तर चिपळूण संगमेश्वर मतदारसंघात सभा घेऊन आलो आणि चिपळूण संगमेश्वर मतदारसंघात सभा घेत असताना तिथली एक जखम ही अजूनही महाराष्ट्राच्या काळजावर कोरलेली ती जखम आहे गद्दारीची. त्या संगमेश्वराला कसब्याला सरदेसाईंच्या वाड्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज पकडले गेले. छत्रपती संभाजी महाराजांसारखा योद्धा पकडला गेला तो केवळ गद्दारी केली म्हणून पकडला गेला, नाहीतर हिंदुस्थानचा इतिहास हा वेगळा दिसला असता. आणि छत्रपती संभाजी महाराजच्या गद्दारीमुळे पकडले गेले. दुर्दैवानं तेच गद्दारीचं पीक हे पुन्हा महाराष्ट्रात फोफावायला लागलंय. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना फोडण्यात आली, माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या बरोबर गद्दारी करण्यात आली आणि 2 जुलै 2023 ला ज्या आदरणीय पवार साहेबांचा फोटो दाखवून ज्या आदरणीय पवार साहेबांच्या नावावर 2019 ला मतं मागितली होती 2023 ला त्याच पवार साहेबांचं बोट सोडण्यात आलं. आणि पवार साहेबांचं बोट सोडून आता गुलाबी रंग पांघरणाऱ्यांमध्ये नगरच्या विद्यमान लोकप्रतिनिधींचा सुद्धा समावेश आहे. पण विद्यमान लोकप्रतिनिधींना मी सांगू इच्छितो की गुलाबी रंगामध्ये गद्दारीचा डाग लपत नाही आणि म्हणून गद्दारांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी आज मुद्दाम नगर शहरात तुमच्याशी संवाद साधायला आलो. कारण ज्या पवार साहेबांनी प्रत्येक वेळी संधी दिली, एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, चार चार वेळा घरात आमदारकी दिली, त्या आदरणीय पवार साहेबांशी जर धोका देण्याचं काम झालं असेल, जर त्या पवार साहेबांच्या विरोधात भूमिका घेण्याचं काम झालं असेल, तर पवार साहेबांची खासियत आहे सुजल्यावर कळतंय पवार साहेबांनी मारले कुठे. आणि म्हणून या नगर शहरामध्ये येऊन बोलत असताना जी भूमिका घेतली गेली, ही भूमिका घेत असताना अनेकांनी सांगितलं ही भूमिका विकासासाठी घेतली गेली. बरोबर, तुम्ही ऐकले असतील लंबी चौडी भाषण, विकासासाठी भूमिका घेतली गेली. जर विकासासाठी तुम्हाला गद्दारी करायची होती, विकासासाठी ही भूमिका घेतली, तर तुम्ही भूमिका घेतल्यानंतर नगर शहरातल्या तरुणांसाठी किती रोजगार आले,
जर तुम्ही विकासासाठी ही भूमिका घेतली होती तर नगरच्या एमआयडीसी मध्ये किती नवीन प्रकल्प सुरू झाले याची उत्तर द्यावी लागतील. जर तुम्ही विकासासाठी भूमिका घेतली असं म्हणत होतात तर इथल्या शेतकऱ्याच्या सोयाबीनला काय भाव मिळतो याचं उत्तर द्यावं लागेल. कांदा उत्पादक शेतकरी असेल, सोयाबीन उत्पादक शेतकरी असेल, पलीकडे कापूस उत्पादक शेतकरी असेल, विचार करा 2014 पेट्रोल 70 रुपये होतं, आज 105-110 रुपयावर गेलं, डिझेल दुपटीने वाढलं, डीएपीची बॅग 450 वरून 1650 रुपयाला गेली, 5800 रुपये सोयाबीनला भाव होता 2014, आज सोयाबीन जाते 3800 ला. मग हा विकास अभिप्रेत होता का तुम्हाला? तुम्ही पक्षाची नावं पळवली, चिन्ह पळवली, आणि आज या महायुतीच्या सरकारच्या काळामध्ये दिवसाला 8 शेतकरी आत्महत्या करतायत. 8 शेतकरी जेव्हा कोणी जातीविषयी धर्माविषयी मतं मागायला येतं त्यांना त्यांना आवर्जून हे सांगायला पाहिजे की जेव्हा महाराष्ट्रातले दिवसाला 8 शेतकरी आत्महत्या करतात ना, तेव्हा तो विष पिऊन गळफास लावून आत्महत्या करणारा शेतकरी, जेव्हा 200 शेतकऱ्यांच्या दारात दर महिन्याला तिरडी ठेवावी लागते, 200 शेतकऱ्यांचं सरण रचलं जातं आणि 200 शेतकरी कुटुंबातली लेकरं जेव्हा अनाथ होतात ना, तेव्हा तो शेतकरी माळी समाजाचा असो, साळी समाजाचा असो, मराठा समाजाचा असो, इतर कोणत्याही समाजाचा असो, त्याची जात शेतकरी असते आणि त्याचा धर्म तो काळ्या आईचा असतो. त्या शेतकऱ्याचं जेव्हा वाटूळ होतं, त्याच्या ताटात जेव्हा माती कालवली जाते आणि माती कालवली जात असताना तुम्ही मात्र गद्दारी करून स्वतःच्या तुंबड्या भरण्यासाठी जर सरकारमध्ये बसत असाल तर ज्या महायुती सरकारनं शेतकऱ्याच्या ताटात माती कालवली त्यांच्या राजकीय स्वप्नांना मूठ माती दिल्याशिवाय आता महाराष्ट्र गप्प बसणार नाही. आणि ही खरी परिस्थिती म्हणजे वेदांता फॉक्सकॉन गेला, टाटा एअरबस गेला, बल्क ट्रक पार्क गेला, 5.5 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक गेली. 5.5 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक जात असताना तुमच्या नशिबातला जो रोजगार होता 5-6 लाख तरुणांच्या लहानपणापासून आई बाप सांगतात शाळेत जा, नंतर सांगतात कॉलेजला जा, बाबा अभ्यास कर, डिग्री घे, डिग्री पूर्ण घेते, सर्टिफिकेट घेते आणि फाईली घेऊन इंटरव्ह्यू साठी फक्त हेलपाटे मारतय, त्याचा घासून घासून चपला झिजतात पण नोकरी मिळत नाही. याच कारण महायुती सरकार दिल्लीतून गुबगुबू वाजलं का माना डोलावणाऱ्या नंदी बैलासारखं काम करतय. दिल्लीतून गुबगुबू वाजलं, जाऊ द्या वेदांता फॉक्सकॉन गुजरातला, एक गेला गुजरातला, जाऊ द्या टाटा एअरबस बाहेर, गेला टाटा एअरबस बाहेर, जाऊ द्या बल्क ट्रक पार्क. तुमच्या ताटातलं तुमच्या वाट्याचा रोजगार ज्या महायुतीच्या सरकारनं महाराष्ट्राच्या बाहेर जाऊ दिला, त्यांनी आता विकासावर गप्पा मारण्यापेक्षा हाच तरुण आपल्या ताटातलं जर हिरावून नेलं असेल तर आता महायुतीच्या ताटातलं स्वप्न जे आहे ते आता आपल्याला आपल्या हातात घ्यावं लागेल. जवळपास आतापर्यंत 1500 पेक्षा जास्त सभा झाल्या असतील शिवस्वराज यात्रा सुरू झाल्यापासून. मला आठवतंय लोकसभेला सुद्धा इथं आलो होतो, याच जागेवर सभा झाली होती, लोकसभेला या जागेवर सभा झाली म्हणजे दादा भाऊंना मी मनापासून आभार मानतो. काय संकेत दिलाय तुम्ही, म्हणजे या जागेवर सभा येऊन बोललो की उमेदवार विजयी होतो, तुम्ही आधी जायंट किलर दिलात आणि त्यानंतर हा उमदा तरुण पुन्हा आता आमदार म्हणून पाठवायचा आहे. आणि हे कशासाठी करायचं? मगाशी अनेकांनी त्याच्या आधी भाषण केली, इथं दहशतीचा उल्लेख करण्यात आला, म्हणजे मला येताना आल्यापासून मला नगर शहर जवळून माहिती, नगर शहर जवळून माहिती दिसली जागा का मारताबा, अशी काही लोकांची मानसिकता आहे. दिसली जागा की मारताबा अशी काही लोकांची मानसिकता. अनेक जणांनी सांगितलं जागा येईल की नाही माहित नाही, जागा येईल की नाही माहित नाही, पण अभिषेक त्यांच्या भाषणात बोलले हे 100% खरं आहे. जो इंटरनल सर्वे, या सर्वे मध्ये गोष्ट स्पष्ट आहे की ही सुप्त लाट आहे आणि नगर शहराची जागा
ही तुतारी वाजवणारा माणूसच जिंकणार आहे एवढं तुम्हाला ठामपणे सांगतो. कारण नगरची ही जनता स्वाभिमानी आहे. तसं पाहिलं तर महाराष्ट्रात मध्यवर्ती ठिकाणी असणारं शहर आणि मध्यवर्ती ठिकाणी असणारं शहर पलीकडं मराठवाड्याचं प्रवेशद्वार म्हटलं तर नगर शहर येतं. इकडे कल्याण हायवे म्हटला, विशाखापट्टणम हायवे म्हटला तर मुंबईशी जोडणारे तुम्हीच आहात. शेजारी नाशिक सारखा जिल्हा, इकडे पुण्यासारखा जिल्हा, एवढं सगळं असताना ही विकासाची गंगा नगर शहरातल्या नगर विधानसभेतल्या प्रत्येक मतदारापर्यंत जायच्या ऐवजी एकाच घराच्या अंगणात रुजत असेल आणि त्यासाठी दहशतीचा आधार घेतला जात असेल तर ही नगरची माणसं नगरी माणसं लय वेगळी बाबा. म्हणजे जर कोंडूर मारलं तर साधं मांजर सुद्धा नरडीचा घोट घेत. तुम्ही तर नगरची स्वाभिमानी जनता आहात, आता दाखवून द्यायची वेळ आलेली आहे. आणि नियतीचा संकेत बघा, तुम्हाला जो आदरणीय पवार साहेबांनी उमेदवार दिलाय तो दोन नंबरी आहे का? आपले काय दोन नंबराचे धंदे आहेत का? आपला नंबर काय? माणूस कसा? माणूस एक नंबर, ईव्हीएम वर नंबर एक. आणि जर कोणी येऊन दहशतीचं बोर्ड दाखवत असतील तर तुमच्या नेत्यांना सुद्धा पळता भुई ज्यांच्यामुळं ज्या केंद्रीय गृहमंत्र्यांनी आवाज टाकला तर ज्यांना पळता भुई थोडी होती. इथं तुमचे खासदार बसलेत माझ्या समोर, केंद्रीय गृहमंत्र्यांना संसदेत अडकलंय, रुको फोटो निकालनाय. जेव्हा आदरणीय पवार साहेबांनी विचारलं नगरचं कसं होईल तेव्हा लंके साहेबांनी सांगितलं जर कोण अंगावं आला तर त्याला शिंगावं घेण्याची ताकद निलेश लंकेन मध्ये आहे. आणि म्हणून तुम्हाला एवढीच कळकळीची विनंती करतो, नगर शहरातली बास झाली गुंडगिरी, आता बस झाली गुंडगिरी, आता बस झाली ताबेमारी, आता बस झाली टक्केवारी, नगरच्या स्वाभिमानासाठी वाजवा तुतारी. रामकृष्ण हरी, तेव्हा तुतारी वाजवा आणि सात बारा वाचवा. एवढीच तुम्हाला कळकळीची विनंती करतो. अभिषेक कळंकर यांना मत म्हणजे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना मत. नगर शहरामध्ये फक्त अभिषेक कळंकर उभे नाहीत, नगर शहरामध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा विचार उभा आहे. आणि त्यासाठी अभिषेक कळंकर यांच्या नावासमोरचं एक नंबरचं तुतारी वाजवणाऱ्या माणसासमोरचं बटन दाबा आणि त्यांना प्रचंड बहुमतानं विजयी करा. आताच माळी समाज ट्रस्टचं सुद्धा उद्घाटन झालंय. कोणी काही ही समज गैरसमज पसरू द्या, शिव शाहू फुले आंबेडकरांचा विचार जर जागवायचा असेल तर तुतारी ही वाजलीच पाहिजे. एवढंच तुम्हाला कळकळीची विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. रामकृष्ण हरी. वाजवा तुतारी.